हरि ओम श्रीराम अभद्य। मी गोरेगाव श्रेयस कॉलनीच्या केंद्रातून बोलते, मी प्रतिभा फाटक। मला मी 27-28 वर्षाजवळजवळ बापूंकडे जायचो आम्ही पहिल्यांदा, पण पायाच्यानी जमत नव्हतं म्हणून आम्ही घरी वह्या लिहायचो। पण वह्या लिहित असताना पण आम्हाला प्रचंड अनुभव बारीकसारीक आले आणि आत्ता इथे आमचं केंद्र झाल्यापासनं मी तिथे जाते। तर तिथे जायला लागल्यापासनं तिसऱ्या चौथ्या शनिवारी आम्ही फिरायला जाणार होतो, तर कुलप मला दोन घ्यायची होती, तर मी पलीकडे गेली वेस्टला आणि वर चढल्यावरच 2-3 दुकानं आहेत अशी, तर तिथे मी 2 कुलपं घेतली, त्यांना 40 रुपये दिले आणि माझ्या पाकिटात 10-12 हजार रुपये होते। पाकिट होतं छोटंसंच, पण तिम्ही कुलपं देऊन त्यांनी मला 60 रुपये दिले। आणखीन पाकिट मी तिथेच ठेवून कुलपं फक्त बॅगेत टाकली आणि नंतर मी टोपीवाला मार्केटमध्ये गेले। ते जवळजवळ अंतर 15-20 मिनटाचं आहे आणि माझा पाय तर प्रचंड दुखत होता आणि मी तिथे सामान घेतलं आणि पैसे द्यायला माझ्याकडे पैसेच नव्हते। मग मी असे विचार केला मी कुठे गेलेली, तर त्या दुकानात गेलेली मी। तिथून जो बापूंचा धावा करत म्हणजे पाय अक्षरशः मी तिथे बसली, त्याने मला बसायला पाणी वगैरे बादलं, इतक्या पायात कळा येत होत्या। पण तेवढी मी प्रचंड 5 मिनटात तिथे पोचली ना, ते सगळे बापूंच्याच ह्यांनी श्रद्धेने किंवा त्यांनीच मला ती ताकद दिली आणि त्यांनी पाकिट ते माझ्या पाठी पण 4-5 जणं गिराईक होती, पण ते पाकिट माझं त्यांनी त्याच्या देवाच्या तिथे ठेवलं। आणि मी विचारायला गेल्यावर म्हणे, ओ ताई मी तुमच्या पाठून आलेलो पण गिराईक होतं, तुम्हाला 2-3 हाका मारले, तुम्हाला रिस्पॉन्स काही दिलात नाही, पुढेच गेलात तुम्ही। तशी मी म्हटलं मला बोलता पण येत नव्हतं तिथे आणि मी म्हटलं ठीक आहे। मग मी पाकिटातनं 100 रुपये काढले, म्हटलं मला तुम्ही भावाप्रमाणे आहात, हे तुम्ही घ्या। तो म्हणाला नाही नाही म्हणे घेणार नाही, तर बापूंच्याच कृपेने ते 10-12 हजार मला कमवायला किती वेळ लागतो, कारण मी कॅटरिंगचं करते, माझी परिस्थिती पण अशी नाही, पण त्या बापूंच्याच कृपेने मला ते मिळालं। तसंच दुसरा एक अनुभव आहे, 3-4 वर्षापूर्वी मी श्रावणातल्या शनिवारी उडदाच्या पिठाचे वडे करून मारुतीला माळ करत होती आणि मला त्याच दिवशी 50 माणसांच्या जेवणाची पण ऑर्डर होती, तर ती 2-3 गॅस चालू होते वरती पण आणि खाली पण, आणि मी म्हटलं वडे तळायला मी खाली बसेन म्हणून खालचा गॅस पण चालू केला, ते तेल तापत ठेवलेलं आणि खूप तापलं, माझं काही तिथे लक्ष नव्हतं। म्हटलं मी वरचं मसाले भात जरा ढवळते, झाकण मारते आणि खाली बसते, तर माझ्याकडे वरती मुलं असतात पेईंग गेस्ट म्हणून ठेवलेली, तर ती सकाळी कामावर जातात रात्री येतात आणि दुपारी 1-1.5 मानाने कोणीच नव्हतं वरती आणि मी माझी साडी वगैरे जळली पूर्ण, तरी मला काय वाजबीज पण आला नाही आणि वरून मला हाक आली की ओ काकू काय जळलं आहे, वाज बघा काय येतो आहे। तर मी फटकन लक्ष गेल्यावर मी सगळी साडी तिथेच्या तशीच सोडून टाकली, पण मला जरा पण म्हणजे वाटणार पण नाही कोणाला, हिला जळ पण लागली नव्हती मला त्या गोष्टीची, पण ते मला वरणं मी खाली संध्याकाळी मुलं आल्यावर म्हटलं काय रे काकू वास आला सांगितलंस, आणखीन खाली नाही आलास बघायला काय झालं, म्हणतो मी नव्हतो ते, म्हणजे मला त्यांनी आले बापूनेच मला सावध केलं, बापूनेच मला हाक मारली आणि ते खालचा गॅस बंद करायची बुद्धी दिली। असे प्रचंड अनुभव आले। एक शारदा आश्रममध्ये बापू असे समोर बसायचे तेव्हा प्रवचनाला आम्ही जायचो, तर मी माझी मुलगी एकच आहे तर तिचीच मला सारखी काळजी लागायची, शिक्षण होऊन लग्न वगैरे म्हणजे कसं होईल, आपण माझे मिस्टर 15-18 वर्षापूर्वीच रिटायर झालेले आणि त्यांचा एक डोळा निकामी होता, तर त्या ह्याच्यावरच माझ्यावरच सगळा संसाराचा भार होता। तर मी बापूनं म्हटलं माझ्या मुलीचं कसं होणार, आधार पण नाही कोणाचा, तर त्यांनी म्हणाली तू काय काळजी करू नको, तुला जावई जो मिळेल ना तो पाठी बघणार पण नाही, म्हणजे तुलाच तो घेऊन जाईल। आणि तसंच माझे जावई सिद्धिविनायकमध्ये आहे आणि माझी मुलगी एवढी सुखात आहे, तर ते सगळं या बापूंमुळे झालं आहे। हरिओम।